हॅलो गाईस, मी यश मलुष्टे, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण रत्नागिरीमध्ये आहोत आणि आजचा एपिसोड जो आपला आहे तो कायाकिंगबद्दल आहे. सो आता तुम्ही इथे बघू शकता की काजळी कांदळवन पर्यटन, सो दॅट्स मँग्रोव्ह टुरिझम, त्याच्या अंडर आपण हे मँग्रोव्ह सफारी, ओके, मँग्रोव्ह सफारी आणि कायाकिंग, अशा या चार गोष्टी, पक्षी निरीक्षण तुम्ही म्हणजे बर्ड वॉचिंग करू शकता, देन मँग्रोव्ह वॉचिंग करू शकता, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल एज्युकेशन दिलं जाणार आहे, अँड ऑल्सो कायाकिंग. सो वी आर ऑल्सो गोईंग टू डू दी कायाकिंग थिंग टुडे. कीप वॉचिंग, ओके. तर इथलं जे डिस्क्रिप्शनमधलं मी लोकेशन वगैरे सगळं पाठवतो. एका तासाचे 300 रुपये घेतात ते कायक चालवायची. तर तुम्ही 1-2 तास तुम्हाला जसं काय असेल रिझर्वेशन करून तुम्ही येऊन इथे कायाकिंग करू शकता, ठीक आहे. इथून कायक पकडायचं आणि पाण्यात जायचं, बाकी सेफ्टीसाठी बाजूने एक बोट ठेवलेली आहे. चालू आली जी नको, 2 लेडीज 2 जेंट्स चालवणार आहे. वजन मला पण मागे बसायला लागेल ना, नवलाही पाहुणा. आम्ही आता बोट घेऊन चाललो आतमध्ये. आज आम्ही आलोय, कुठे आलोय? नारायणमाळी करायला. यस, भटकंती ग्रुप, सदा सुखी मित्र मंडळ. जवळ या रे, जवळ या, तोंड आहे गो आपली. हॅलो गाईज, पोय झालेले आहेत. रत्नागिरीत कायकिंग करायला सकाळ सकाळ उठलेलो आहोत, 6 वाजता. हा सूर्य इकडेच आहे. गुड मॉर्निंग बघा. ये वी आर गोइंग. टार्गेट टाको, टार्गेट आपलं तिकडे तिकडे चाललोय. आम्ही खूप लांब आहे पण आम्ही चाललोय. तू झोपूनच चालवतोय मग. कुठे 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 घेऊन येतो हा माणूस मला. चाललो आपण एस्केप. कायाकिंग वर बेस्ट आहे. मी कायाक मध्ये बसलेलो आहोत आता, समोर अनुष्का कायाक चालवते. आणि हे हा जो परिसर दिसतोय पूर्ण तुम्हाला, ही नारायणमयी रत्नागिरी आहे. हे रत्नागिरीत कायाकिंग सुरू झालेला आहे, आज पहिला दिवस आहे आणि आज आम्ही पहिले कस्टमर आहोत त्यांचे. तर खूप छान वाटतंय मॉर्निंगला आम्ही उठून. आज खूप टाईम नंतर मी मॉर्निंगला लवकर उठलोय, 6 वाजता, आणि 7:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो आहे. कायाकिंग करतोय तो अथर्व भागवत, डॉक्टर अथर्व भागवत आणि निहारिका पेवेकर, मरमेड सिस्टर्स, 2 आमच्यासोबत आहेत. ते पुढे त्यांना कामगारी दिलेली आहे, काम गाडी चालवत आहेत. आता आम्ही मजा करतोय. तर बाकी सगळे जे डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो तुम्हाला कसं काय इथे पोहोचायचं आहे, इथले रेट्स काय आहेत, काय आहेत, आता मी जाऊन त्यांना विचारेन असे काय आहेत. आम्ही तर फुकटमध्ये बसून आलो आहे. तर आमचं बघून तुम्ही पण या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट टुरिझमला मदत करा पैसे कमवायला, ठीक आहे. बाय बाय. तर गाईस, आम्ही मस्त कायाकिंग वगैरे कम्प्लीट करून आलेलो आहोत आणि आता फीडबॅक बघा लोकांचे. गोष्ट आहे इकडे ही, कारण हे पूर्ण मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे इकडे आजूबाजूला. पूर्ण मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे, मँग्रोव्हची सफारी देतात, मँग्रोव्ह बद्दल माहिती देतात, कायाकिंग करू शकता. आणि मेन गोष्ट तुम्हाला मी नंबर वगैरे देणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही बुकिंगसाठी फोन करू शकता. आणि लक्षात ठेवा की लो टाईड असेल तेव्हा येणं कॅन्सल करा, कारण का पाणीच नसतं, हे पूर्ण सुकलेलं असतं, तुम्हाला ते पाणी दिसतं पूर्ण सुकतं. हाय टाईडच्या टाईमला तुम्ही येऊन कायाकिंग करू शकता. तर आज आम्ही मॉर्निंगला 6:30 वाजता उठलो पण 7:30 वाजता इथे पोहोचलो, म्हणून पाणी भरलेलं होतं, थोडा 1 तास लेट झाला. तर असंच 7:30 ते 9:30 दरम्यान येऊन इथे आनंद लुटा, बाकी पब्लिकची प्रतिक्रिया तुम्ही बघितला जात. ओके,